हॅलो वन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय अर्थव्यवस्था या विषयावरील अतिमहत्वाचे शंभर वन लाईनर प्रश्न पाहणार आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अर्थव्यवस्थेचा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न भांडवलशाही अर्थव्यवस्थेला डॅश डॅश असे म्हणता येणार नाही नियोजित अर्थव्यवस्था जयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या निधी पुरवठ्याची विभागणी केंद्र व राज्य सरकारांमध्ये कोणत्या प्रमाणात केली जाते पंच्याहत्तर ओके okay? दहाव्या पंचवार्षिक योजने दरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला सेवा क्षेत्रामध्ये एकोणीशे छत्तीस मध्ये नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा हा संदेश कोणी दिला एम विश्वेश्वरैया यांनी समोरचा प्रश्न महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी डॅश डॅश मध्ये वाढ झाली नाही व्यापार तुटामध्ये वाढ झाली नाही विकसनशील देशांमध्ये उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला काय म्हणतात संरचनात्मक बेरोजगारी समोरचा प्रश्न पहा दोन हजार ते दोन हजार एक मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेअंतर्गत कोणता घटक येत नाही ग्रामीण सिंचन हा घटक येत नाही समोरचा प्रश्न मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा ओके पहा भारतातील ग्रामीण भागातील अल्पकालीन सहकारी बँक रचना कशा प्रकारची असते संघात्मक भारताच्या पहिल्या सहकारी पतसंस्था कायद्यात शंभर वर्षे केव्हा पूर्ण झाली पंचवीस मार्च दोन हजार चार मध्ये भारतातील पहिल्या सहकारी पतसंस्था कायद्यात शंभर वर्षे पूर्ण झाली समोरचा प्रश्न सहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती डॅश डॅश एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानता येते एकवीसशे पहा सहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती एकवीसशे एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानता येते पाचव्या पंचवार्षिक योजनेचा परवलीचा शब्द कोणता होता गरिबी हटावो समोरचा प्रश्न पहा त्र्याहत्तराव्या घटना डॅश डॅश रोजी मंजुरी देण्यात आली चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याण्णव मध्ये त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीचा डॅश डॅश कलमाशी जवळचा संबंध आहे कलम दोनशे त्रेचाळीसशी टेलिफोन खात्याचा कारभार भारत संचार निगम डॅश मध्ये हस्तांतरित करण्यात आला दोन हजार मध्ये कोणत्या राज्यात ज्ञानदूत इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली मध्य प्रदेश या राज्यात राज्यात ज्ञानदूत इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली समोरचा प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली एकोणीसशे पंच्याण्णव पहा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाली समोरचा प्रश्न लघु उद्योगाचा भारताच्या औद्योगिक उत्पादनात किती वाटा आहे सुमारे एकोणचाळीस टक्के भारतातील लघु उद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे अपुऱ्या पायाभूत सुविधा ही भारतातील लघु उद्योगांची प्रमुख समस्या आहे न्यू गाडगीळ फॉर्म्युला डॅशडस संबंधित आहे तो केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील कर विभाजनाबाबत नवीन नवीन रचना करण्याबाबत आहे न्यू गाडगीळ फॉर्म्युला समोरचा प्रश्न भारत सरकारचा आकस्मिक निधी डॅशडसच्या खर्च तयारीत असतो राष्ट्रपतींच्या सार्वजनिक लेखा समिती त्यांचा अहवाल खालील सभेला सादर करते ती संसदेला सादर करते समोरचा प्रश्न भारतामध्ये विक्रीकर सर्वप्रथम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये भारतामध्ये विक्रीकर सर्वप्रथम लागू करण्यात आला भारतात दारिद्र्य विषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते निरपेक्ष दारिद्र्य पहा भारतात दारिद्र्य विषयक निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना विचारात घेतली जाते समोरचा प्रश्न पाहूया नियोजन आयोगाच्या अहवालानुसार डॅश डॅश पेक्षा कमी उष्पा उष्मांक मिळणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य येतात चोवीसशे नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये एकोणीशे एक्क्याऐंशी ते दोन हजार बारा सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर डॅश डॅश टक्के होता पाचास नऊ पाच पॉईंट नऊ टक्के त्यानंतर भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला आहे दांडेकर व रथ यांनी समोरचा प्रश्न रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असते त्याला डॅसडस म्हणतात उच्च प्राथमिकता म्हणतात समोरचा प्रश्न पहा भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने डॅशडस क्षेत्रात आढळून येते कृषी पहा भारतात छुपी बेरोजगारी कृषी या क्षेत्रामध्ये आढळून येते भारतीय नियोजन मंडळाची स्थापना डॅसडस रोजी करण्यात आली पंधरा मार्च एकोणीशे पन्नास पहा भारतीय नियोजन मंडळाची स्थापना पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली भारत सरकारने मार्च एकोणीशे पन्नास मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली के पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली केली दामोदर खोरे योजना ही पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेची समोरचा प्रश्न त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीचा डॅश कलमाशी जवळचा संबंध आहे कलम दोनशे त्रेचाळीसचा आपण मागेच पाहिला हा प्रश्न भारत सरकारद्वारे राष्ट्रीय उद्यान संस्थेची स्थापना डॅशडॅस साली झाली एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना डॅशडॅस ला सुरू झाली एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना सुरू झाली ग्रामीण विभागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता प्रचंड व मोसमी बेरोजगारी पहा ग्रामीण विभागामध्ये प्रसन्न व मोसमी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आढळून येते समोरचा प्रश्न <दिख गएड़ा> भारतात ट्रायफेड कोणत्या साली सुरू करण्यात आले एकोणीशे सत्याऐंशी पहा उत्पन्न व्यापार शर्ती या डॅडच्या क्षमता वाढवितात आयात आयातीच्या क्षमता वाढवतात उत्पन्न व उत्पन्न व्यापार शर्ती भारतामध्ये विजेच्या व्यापारात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे वाणिज्य क्षेत्र पहा भारतामध्ये विजेच्या व्यापारात सर्वात कमी हिस्सा वाणिज्य क्षेत्राचा आहे रस्ते व संलग्न पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये एम एस आर डी डीची स्थापना कधी झाली एकोणीसशे शहाण्णव पहा महाराष्ट्रामध्ये एम एस आर आर डीची स्थापना एकोणीसशे शहाण्णवमध्ये झालेली आहे समोरचा प्रश्न एम एस एम ई डी कायदा दोन हजार सातदीस पासून अंमलात आला पहा एम एस एम ई डी कायदा दोन हजार सहा दोन ऑक्टोबर दोन हजार सहा पासून अंमलात आलेला आहे औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली सन एकोणीसशे सत्याहत्तर औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश ड्यास रोजी झाली एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट या रोजी झाली डॅसडॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे साखर उद्योग साखर उद्योग हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे समोरचा प्रश्न किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला एकोणीसशे अठ्ठेचाळीस डॅसडॅश सहकारातील सुधारणा सुचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली नव्हती पहा डॉक्टर विजय केळकर समिती डॅ सहकारी पद्धतीची शेती प्रथम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात शंभर वर्षापूर्वी चालू झाली तिला डॅश डॅश असे म्हणतात तिला फड असे म्हणतात एकोणीसशे मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅशच्या सरकारांनी सुरू केली डॅश डॅश सरकारने पी व्ही नरसिंहराव पहा एकोणीसशे मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया पी व्ही नरसिंहराव सरकारने सुरू केली समोरचा प्रश्न एल पी जी प्रतिमानाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या डॅश डॅश योजनेचा अवलंब केला स्थैर्य आणि रचनात्मक एल पी जी प्रतिमानाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या स्थैर्य आणि रचनात्मक योजनेचा अवलंब केला समोरचा प्रश्न नवीन आर्थिक धोरण कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव पहा नवीन आर्थिक धोरण चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी स्वीकारण्यात आले परकीय व्यापाराच्या अनुषंगाने भारताची स्थिती नेहमी तुटवड्याची असते पहा परकीय व्यापाराच्या अनुषंगाने भारताची स्थिती नेहमी तुटवड्याची असते समोरचा प्रश्न पैसा गुण कशावर अवलंबून असतो राखीव पैशावर समोरचा प्रश्न पाहूया पहा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा डॅश डॅश मध्ये अधिनियमित झाला सप्टेंबर दोन हजार पाच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा सप्टेंबर दोन हजार पाच मध्ये अधिनियमित झाला समोरचा प्रश्न दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला लाभार्थींना पाच कोटी एल पी जी जोडणी दिली जाणारी योजना कोणती उज्ज्वला योजना अति महत्वाचा प्रश्न तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी स्टार करा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला लाभार्थींना पाच कोटी एल पी जी जोडणी दिली जाणारी योजना आहे उज्ज्वला योजना समोरचा प्रश्न सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते केंद्र आणि राज्य शासन सर्वांनाच माहिती आहे सर्व शिक्षा अभियान केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून राबविले जाते समोरचा प्रश्न शाश्वत शेतीची चळवळ सन डॅश डॅश मध्ये सुरुवात झाली एकोणीशे एक्क्याऐंशी शाश्वत शेतीची चळवळ सन एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू झाली समोरचा प्रश्न राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प डॅश डॅश या वर्षात सुरू करण्यात आला एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी या वर्षात सुरू करण्यात आला पतपुरवठा अधिकारित योजना डॅश डॅश या वर्षी सुरू करण्यात आली नोव्हेंबर एकोणीसशे पतपुरवठा अधिकार योजना नोव्हेंबर एकोणीसशे या वर्षी सुरू करण्यात आली आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसाधारणपणे डॅश डॅश वर्षे लागतात तीन ते सहा वर्षे समोरचा प्रश्न लोकसंख्येत घट झाल्यास काय होईल दरडोई उत्पन्नात वाढ समोरचा प्रश्न लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते दर चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरद्वारे मोजली जाते ज्यांचा नागवणूक दर ड्या डाश टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगांनी गरीब असते तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात बँक दर पहा मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास बँक दर म्हणतात दोन हजार नऊ पासून रिझर्व बँकेने चलनात आणलेल्या दहा रुपये नाण्याचे ना ना वजन व्यास किती आहे आठ ग्रॅम आणि अठ्ठावीस मिलीमीटर पहा दोन हजार नऊ पासून रिझर्व बँकेने चलनात आणलेल्या दहा रुपये नाण्याचे ना ना व्यास आठ ग्रॅम अठ्ठावीस मिलीमीटर आहे समोरचा प्रश्न मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा पहा जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट वाढवते तेव्हा डॅश डॅश होते, होते गुंतवणुकीस परावृत्त करते ओके रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत रिझर्व बँकेचे पतधोरण रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा रिझर्व बँकेचे पतधोरणाशी संबंधित आहेत मित्रांनो अर्थव्यवस्थेसाठी हा एक परिपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा सेबी ही डॅश डॅश आहे वैधानिक संस्था आहे भारतातील व्यवसाय सेवांच्या जलद वाढीचे मुख्य कारण म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची वाढ पहा भारतातील व्यवसाय सेवांच्या जलद वाढीचे मुख्य कारण म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची वाढ समोरचा प्रश्न भाकरा नांदगल प्रकल्प डॅश डॅश राज्यांशी संबंधित आहे पंजाब हरियाणा राजस्थान पहा भाकरा नांदगल प्रकल्प पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांशी संबंधित आहे एकोणीसशे एक्याण्णव नंतर महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा कधी केली एकोणीशे त्र्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरणाची एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये केलेली आहे मित्रांनो इंडियन एक परिपूर्ण व्हिडिओ आहे इकॉनॉमिक्स वरचे वारंवार विचारलेले राज्यसेवेची परीक्षा असो किंवा पोलीस भरती यांच्या दरम्यानच्या जेवढ्या सर्व परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये इकॉनॉमिक्स या विषयावर जेवढे ही प्रश्न विचारलेले आहेत तेवढे प्रश्न आपण वनलाईन स्वरूपात इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे इंडियन इकॉनॉमिक्स हा विषय इकॉनॉमिक्स हा विषय हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जास्त मार्क पाडण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे पहा डॅश डॅश मध्ये राष्ट्रीय जलविद्या संस्था ही स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली एकोणीशे अष्ट्यात्तर मध्ये बीपीओ सेवा या सेवा डॅश डॅश सेवांचा उपघटक आहेत माहिती व तंत्रज्ञान संबंधित समोरचा प्रश्न कायदा केव्हा पासून लागू करण्यात आला पाच जुलै दोन हजार चार पासून समोरचा प्रश्न डॅश डॅश समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली एम नरसिंहम समिती सव्वीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट ऑफ बँक इंडियामध्ये विलीन करण्यात आली दी स्टेट बँक ऑफ इंदोर सव्वीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी दी स्टेट बँक ऑफ इंदूर ही बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन करण्यात आली समोरचा प्रश्न विभागीय ग्रामीण बँकांचे कार्य कोण करते कार्य कोणते ग्रामीण भागात शाखा उघडणे समोरचा प्रश्न भारतीय रिझर्व बँकेने अग्रणी बँक योजना खालील वर्षी सुरू केली एकोणीशे एकोणसत्तर भारतीय रिझर्व बँकेने अग्रणी बँक योजना एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी सुरू केली रेपो दर म्हणजे ज्या दराने डॅश डॅश रिझर्व बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते पहा रेपो दर म्हणजे ज्या दराने रिझर्व बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते ओके त्याला रेपो दर म्हणतात त्याला रेपो दर असे म्हणतात मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अर्थव्यवस्थेसाठी हा एक परिपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे संख्यात्मक पहा बँक दर हे पतनियंत्रणाचे संख्यात्मक साधन आहे मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात बँक दर बरोबर आपण मागेच पाहिलं मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास बँक दर असे म्हणतात समोरचा प्रश्न एल पी जी प्रतिमानाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक डॅश डॅशडॅश योजनेबाबत योजनेचा अवलंब केला स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन जागतिकीकरण भांडवल श्रम आणि वस्तूंचा प्रवाह डॅश डॅश असतो मुक्त जागतिकीकरणात भांडवल श्रम आणि वस्तूंचा प्रवाह हा मुक्त असतो समोरचा प्रश्न भारतातील नवीन आर्थिक सुधारणा काँग्रेस सरकारने कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू केली पी व्ही राव पहा भारतातील नवीन आर्थिक सुधारणा काँग्रेस सरकारने पी व्ही राव यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण हे तीन डॅश आहेत नवीन आर्थिक धोरण उदारीकरण खाजगीकरण व जागतिकरण हे तीन नवीन आर्थिक धोरणाचे खांब आहेत समोरचा प्रश्न नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यापासून कोणत्या क्षेत्राचे खाजगीकरण वाढत चालले आहे सार्वजनिक खाजगी करन है। नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यापासून सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण वाढत चालले आहे नवीन औद्योगिक जाहीर करण्यात आले चोवीस जुलै एकोणीशे एक्क्याण्णव औद्योगिक धोरण चोवीस जुलै एकोणीशे एक्क्याण्णव या दिवशी जाहीर करण्यात आले जागतिकीकरणाने जागतिक वनसंपदेचा भाग नष्ट झाला पंचावन्न टक्के पहा जागतिकीकरणाने जागतिक वनसंपदेचा पंचावन्न टक्के भाग नष्ट झाला समोरचा प्रश्न जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख दुष्परिणाम कोणते दारिद्र्य आणि बेकारीत वाढ जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख दुष्परिणाम म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारीत वाढ बेकारीत वाढ समोरचा प्रश्न आर्थिक सुधारणांमुळे भारतात कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीला जास्त चालना मिळाली विदेशी प्रत्यक्ष गुंतवतूक आर्थिक सुधारणांमुळे भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला जास्त चालना मिळाली व्यापार संरचना म्हणजे काय आयात व निर्यात केलेल्या वस्तू आयात व निर्यात केलेल्या वस्तू म्हणजे व्यापार संरचना होय विदेशी व्यापार धोरण दोन हजार पंधरा दोन हजार वीस मध्ये एमई आय -E एस व एसई आय एस -E योजनेअंतर्गत ही सवलत दिली जाते कर कर्ज लेखाची जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्याला डॅश म्हणतात तुटीचे अंदाजपत्रक हा देखील अति महत्वाचा प्रश्न तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी स्टार करा जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात समोरचा प्रश्न किमान आधारभूत किंमत म्हणजे डॅश ज्या किमतीला सरकार खरेदी करते किमान आधारभूत किंमत म्हणजे सरकार ज्या किमतीला खरेदी करते ती ओके ती ओके okay. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न भारताची पहिली पंचवार्षिक योजना एक एप्रिल एकोणीसशे पासून सुरू झाली मित्रांनो इंडियन इकॉनॉमिक्स एक इकॉनॉमिक्स या विषया हा या विषयावरील हा एक परिपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही राज्यसेवेच्या परीक्षा घ्या किंवा पोलीस भरती परीक्षा घ्या या दरम्यानच्या जेवढ्याही परीक्षा असतील त्या परीक्षांच्या पेपर्समधून प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्समधून आपण त्या प्रश्नांमधून काही महत्त्वाचे प्रश्न कलेक्ट करून त्याचा व्हिडिओ वन लाईन स्वरूपात बनवलेला आहे आणि हा इंडियन इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स विषय विषयावरील जो हा व्हिडिओ आहे तो त्याच सर्व प्रश्नांवर आपण बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप फायद्याचा ठरणारा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा पहा कोणत्या मंडळाने शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आणली तर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये पर्यावरण व विकास मंडळाने जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे क्रांतिकारक पुस्तक कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने लिहिले आहे जॉन मेनार्ड केन्स पहा जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे पु पुस्तक जॉन मेनार्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी लिहिलेले आहे समोरचा प्रश्न राष्ट्रीय विकास मंडळाकडून भारतातील सहकारी चळवळीचा आढावा कधी घेण्यात आला एकोणीशे अठ्ठावन्न भारतीय विकास मंडळाकडून भारतातील सहकारी चळवळीचा आढावा एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये घेण्यात आला कोणती वित्तीय उपाययोजना चलनवाढ रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल कराच्या दरात वाढ पहा कराच्या दरात वाढ ही वित्तीय उपाययोजना चलनवाढ रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल भाव वाढ नियंत्रित करण्यासाठी कार्य करते केंद्र सरकार भाव वाढ नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकार कार्य करते भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत डॅश डॅश येथे सुरू झाला सिंद्री भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत सिंद्री येथे सुरू झाला तर मी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयावरील अति अतिमहत्वाच्या शंभर वन लाईनर प्रश्न पाहिलेले ला आहेत आणि महत्वाच्या प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केलेले आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू